झाडांच्या वाढीस उपयोगी असे घटक आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीत असते. अनेक जीवन केवळ या मातीवर अवलंबून असतात, पण जमीन मर्यादित आहे आणि माणसानं आपल्या अवैध कृतीने या जमिनीची उत्पादन क्षमता कमी केली आहे. भारतातल्या एकूण 304 मिलियन हेक्टर्स जमिनीपैकी 42 मिलियन हेक्टर्स लागवडीखाली आहे, उत्पादनाच्या साठी योग्य आहे. त्यातील 40% सिंचनाखाली तर 60% पावसावर अवलंबून आहे. ही पावसावर अवलंबून असणारी जमीन जमिनीची झीज, पाणी, वारा आणि वेगवेगळ्या कारणांमुळे ऱ्हास पावतेय. हे जमिनीचं ऱ्हास पावणं थांबवण्यासाठी एक महत्वाचा उपाय म्हणजे शेत जमिनीवर झाडं लावणं. निसर्गाचा समतोल साधण्यासाठी झाडं आवश्यक आहेत. पाऊस पडणं, आर्द्रता टिकवून ठेवणं आणि जमिनीवरच्या चराचरांचं, सगळ्यात मुख्य माणसाचं जीवन झाडांवर अवलंबून आहे. निसर्गाचा समतोल राखता राखताच झाडं निसर्गातला कार्बन मोठ्या प्रमाणात शोषून घेतात आणि साठवून ठेवतात. ग्लोबल वॉर्मिंगची भीषण समस्या वर डोकं काढते आणि 2013 साली कार्बन डाय ऑक्साईड 36 बिलियन टन्स पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आपण काय करू शकतो? प्रदूषण कमी करणं, जंगल वाचवणं, याशिवाय आपल्याला वातावरणातील जास्तीचा कार्बन नाहीसा करण्यासाठी आणखीन पर्याय शोधावे लागतील आणि हे जंगलाच्या वाढीतून पुनर्निर्मिती करत जास्त झाडं लावून शक्य आहे. आपल्याला नैसर्गिक जंगलं टिकवायची आहेत आणि आपण लावलेल्या जंगलांचं कारखान्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी योग्य नियोजन करणंही आवश्यक आहे, जेणेकरून बाह्य कारणांवर अवलंबून राहावं लागणार नाही. गेल्या 10 वर्षात भारताचा जंगल क्षेत्रातला ट्रेड डेफिसिट 2001 सालापासून 1 मिलियन US डॉलर वरून 2011 मध्ये 5 बिलियन US डॉलर वर आलाय. रोजच्या वापरातलं लाकूड आणि लाकडाची वाढती मागणी यामुळे शेत जमिनीवर झाडं लावणं आवश्यक आहे. भारतात केवळ 2.78% क्षेत्रात झाडं लावल्या गेली आहेत. जंगलाशिवाय लावलेली झाडं जंगलाचा नाश होणं थांबवतं, जीवनचक्र व्यवस्थित सुरू राहतं आणि अनेक दुर्मिळ प्राण्यांच्या जाती वाचवणं शक्य होईल. ही झाडं जंगलापासून मिळणाऱ्या कच्च्या मालासाठी चांगला पर्याय ठरू शकतात आणि नैसर्गिक जंगलांचा ऱ्हास थांबवू शकतात. ही झाडं जमिनीची धूप थांबवण्याबरोबरच जमिनीचा दर्जा आणि नवीन नद्यांचं आयुष्यही वाचवतात. झाडांची पिकलेली पानं पडल्यामुळे जमिनीचा घसरलेला दर्जा या पानाच्या न्यूट्रिएंट्समुळे सुधारतो. कमी वेळेत तयार होणाऱ्या, व्यापार करता येऊ शकणाऱ्या झाडांची चक्राकार पद्धतीनं लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. पर्यावरणाच्या दृष्टीनं तर उपयोगी आहेच, पण त्याचबरोबर शेतकऱ्याला अधिक आर्थिक मोबदला देणारी ठरू शकते. BTTL ट्री टेक लिमिटेड भारतात लिखाणासाठी आणि प्रिंटिंगसाठी सगळ्यात जास्त कागदाची निर्मिती करणारी इंडस्ट्रीजची भागीदार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पेपर मिलसाठी मिळणारा कच्चा माल फक्त लागवड केलेल्या जंगलातून घेतला जातो. कमी दर्जाच्या आणि पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतातून निर्माण झालेल्या पल्प वूड झाडापासून कच्चा माल BTTL शेतकऱ्यांकडून घेते. भारत हा छोट्या छोट्या आणि मर्यादित पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा देश आहे, ज्यांच्या मालकीची 80% शेत जमीन आहे. यातील बहुसंख्य शेतकरी पावसावर अवलंबून असतात, त्यामुळे उत्पादनातील आणि पर्यायाने नफ्यातील सततचे चढ उतार त्यांना सोसावे लागतात. अशा वेळी असलेल्या पिकाबरोबर लगदा देणाऱ्या झाडांची लागवड केली तर जमिनीची धूप थांबेल, मातीतली पाण्याची पातळी टिकून राहील आणि मातीची उत्पादन क्षमता आणि जमिनीचीही उत्पादन क्षमता वाढेल. BTTL अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत 1 हेक्टर पेक्षा कमी जमीन असणाऱ्यांना लगदा तयार होणारी झाडं लावायला मदत करते. त्यासाठी त्यांना स्थानिक बँकांतून कर्जही देते. BTTL नर्सरी मधल्या चांगल्या प्रतीच्या पल्प वूड देणाऱ्या झाडांच्या जातीमुळे उत्पादन क्षमता दुप्पट झाली आहे. अशा संपूर्ण जगात उत्कृष्ट दर्जाची झाडं तयार करणाऱ्या नर्सरीज महाराष्ट्रात 2 ठिकाणी आणि 1 ओडिसामध्ये आहे. अशा प्रकारची लागवड वाढविण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या मातीचे परीक्षण, हवामानाची माहिती, त्या ठिकाणच्या पारंपरिक चालीरीती यातून प्रयत्न केले जातात. अशा प्रकारच्या झाडांची लागवड शेतात करण्यासाठी त्या शेतकऱ्यांना शिक्षित करणे आणि त्यांना योग्य माहिती देणे, जेणेकरून
त्यांची उत्पादन क्षमता जास्तीत जास्त वाढेल असा प्रयत्न करणे होय. यासाठी BTTL ने शेती आणि जंगल विषयातील तज्ञांची नेमणूक केली आहे. तज्ञ व्यक्तीच्या माध्यमातून वर्कशॉप्स आणि मीटिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शिक्षित करण्यात येतो. लागवड केलेली झाडं सतत आणि जोमाने वाढत असल्यामुळे ती वातावरणातला जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. एका झाडाचा वापर झाला की लगेच त्या जागी दुसरं झाड लावण्यात येतो. निलगिरी आणि बाभूळ झाड 4 ते 5 वर्षात तयार होतात. सुबाभूळ आणि बोर 3 ते 4 वर्षात तयार होतात. निलगिरी आणि सुबाभूळ छान वाढतात आणि कापणी केल्यावर नव्याने उगवतात. अशा 3 चक्राकार पद्धतीने शेतकरी पीक घेऊ शकतात. शेतात ही झाडं सहज वाढतात आणि शेजारच्या जंगलातील झाडांसह एकोट्याने एकोप्याने राहतात. पारंपरिक शेतीच्या आड न येता उलट त्यांना मदतच करतात. BTTL द्वारा लागवड झालेल्या झाडांमुळे रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेतही चालना मिळाली आहे. आपल्या पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यातही त्यांची मदतच होते. झाडांची लागवड करताना सुद्धा रोजगाराची निर्मिती होते. शेतकरी तांत्रिक दृष्ट्या तर प्रगत होतोच, पण पेपर मिल साठी पल्प पूर्वत एका आर्थिक स्थिरतेकडे जातो. 4 ते 5 वर्षात शेतकरी एका एकरच्या जागेतून आत्ताच्या किमतीनुसार 1 लाख रुपये कमवतो. यासाठी BTTL शेतकऱ्यांना पूर्ण मदत करते. शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देत त्या नफ्यातून भविष्यातल्या लागवडीसाठी स्वतःच शेतकरी तो पैसा वापरू शकतात. मू गच बिकला परे मोर पिला छुआंकु पाठ पढ़ाइबी से बोलिकर ऊपर लेवल को नहीं से कॉलेज पढ़ाई करी से केमती मनीष करबी बोलिकर मु डॉक्टर करबी बोलिकर मु बाबूची. मागील काही वर्षात BTTL ने 60,000 शेतकऱ्यांना या कामात मदत करत 50,000 हेक्टर क्षेत्र यशस्वीरित्या लागवडीखाली आणलं. भारतातल्या 6 राज्यात BTTL कार्य करते. स्टेट फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या भागीदारीत आज BTTL ने छोट्या छोट्या शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहित केलं आहे. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल रिनाउन्स कॉर्पोरेशन सह भागीदारीत BTTL ने एक नवा उच्चांक गाठलाय. या भागीदारीमुळे झाडांच्या मुळे जमिनीची निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी वेगळा अभ्यास करता येतोय. जागतिक स्तरावरचा दर्जा असणाऱ्या फॉरेस्ट मॅनेजमेंट स्टँडर्ड्सच्या प्रतिपर्यंत पोहोचणं यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत आणि त्यायोगे FSC प्रमाणपत्रासाठी पात्र होण्याचाही प्रयत्न घेत आहेत. जंगलाबाहेर लावलेली झाडं खूप महत्वाची आहेत आपल्या पृथ्वीसाठी, तिच्या रक्षणासाठी. म्हणूनच या नवीन पर्यावरणीय धोरणाला प्राधान्य दिलं पाहिजे.